तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सहानुभूतीच्या लाटेवर स्वार। प्रस्थापितांची उडवली झोप, दिग्गजांच्या उरात धडकी। पुणे पदवीधर मतदार संघाचे रणांगण चांगलेच तापले असून जनता दलाचे जे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे निस्वार्थी, निष्कलंक, चारित्र्यवान आणि एक सच्चा समाजसेवक या शिदोरीवरच पदवीधरांच्या मनात सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत। या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन प्राध्यापक शरद पाटील यांनी दिग्गजांची झोप उडवली आहे, त्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे। पुणे पदवीधर मतदार संघाची ही लढत काटेकी टक्कर अशीच बनली असून प्रस्थापित पक्षाचे दिग्गज नेते हे केवळ एकमेकांची उनीधुनी काढून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत सुटले आहेत। या उलट प्राध्यापक शरद पाटील हे अत्यंत शांत डोक्याने पदवीधर राजाला निवडून द्या हीच हाक देत आहेत। प्रस्थापितांमध्ये सुरू असलेला राजकारणाचा खेळ पदवीधर उघड्या डोळ्याने पाहत आहेत। काही धनाढ्य उमेदवार सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पैशाचाही खेळ करत आहेत, परंतु एका थोर स्वातंत्र्य सेनानीच्या पोटी जन्माला आलेले आणि बाळपणापासूनच समाजाबाबत बारकावे लक्षात घेऊन सदैव मदतीचा हात पुढे करणारे प्राध्यापक शरद पाटील हे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे। कुठलाही दिखाऊपणा, बडेजाऊपणा न करता केवळ पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावावेत, त्यांच्या समस्या शासन दरबारी सडेतोडपणे मांडाव्यात या सरळ हेतूनेच त्यांनी पदवीधर मतदार राजाला आपल्या प्रथम क्रमांकाचे पसंतीचे मत देऊन निवडून द्या अशी माफक अपेक्षा करीत आहेत। महाराष्ट्रातील राजकारणात केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हपापलेल्या अनेक संधीसाधू नेत्यांनी केवळ डोळ्यासमोर स्वार्थ ठेवून तळ्यात मळ्यातील राजकारण केले। आज संधीसाधू नेत्यांना जनतेची काहीही घेणे देणे नाही। जनता आज आपले प्रश्न घेऊन वारंवार टाहो फोडते, परंतु याकडे लक्ष देण्यास कोणताही नेत्याला अजिबात वेळ नाही। त्यामुळे सुशिक्षित, सुसंस्कारी अशा पदवीधर मतदारांमध्ये निस्वार्थी, निष्कलंक, चारित्र्यवान एक सच्चा समाजसेवक म्हणून प्राध्यापक शरद पाटील यांच्याबाबत सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे अनेकांनी आपले देव पाण्यात घातले आहेत, परंतु पदवीधर मतदार राजा आपल्या सदसद विवेकबुद्धीला जागून सरळ मार्गी निस्वार्थी प्राध्यापक शरद पाटील यांच्या पाठीशी ठाम उभारण्याचा निर्णय घेतोय असेच सध्याचे चित्र दिसू लागले आहे। बिग मराठीचे संपादक बाळासाहेब मलमे, सांगली।